शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दादा भुसे साहेब आपल्यासोबत आहेत. दादा, कोल्हापुरात आलेला आहात, महालक्ष्मीचं दर्शन घेतलेलं आहे, काय सांगाल? आपण बघितलं असेल की कालपासून शिवसेनेचं अधिवेशन माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या कोल्हापूरमध्ये संपन्न होत आहे. माता महालक्ष्मीच्या दर्शनाची संधी आज या ठिकाणी उपलब्ध झाली. आपल्या महाराष्ट्राची प्रगती होऊ दे, शेतकरी कष्टकरी गोरगरिबांना न्याय मिळू दे, समाजाच्या सर्व घटकांची प्रगती होऊ दे अशी प्रार्थना माता महालक्ष्मीच्या चरणी केलेली आहे. एकूण काल कोकणामध्ये ज्या पद्धतीनं गोष्ट झाली, तर काय सांगाल या सगळ्या परिस्थितीवर तुम्ही कसं बघता? कायदा व सुव्यवस्था राखणं ही आपली नागरिक म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे. कायद्याच्या चौकटीत आपण सर्वांनी मार्गक्रमण केलं पाहिजे. आढळराव पाटलांना पुणे म्हाडा अध्यक्षपद दिलेलं आहे, पण ते म्हणतात की मी लोकसभा निवडणूक लढवणारच. या विधानाकडे कसं? आढळराव पाटलांना म्हाडाचं पुणे म्हाडा अध्यक्षपद दिलेलं आहे, आता त्यांनी प्रतिक्रिया दिली की जरी म्हाडा मला दिला असला तरी मी लोकसभा निवडणूक लढवणार आहे. कोणती जागा कोणत्या पक्षाकडे महायुतीमध्ये घेणं, कोणाला उमेदवारी देणं, हे सर्वस्वी अधिकार वरिष्ठ नेत्यांचे आहेत. वरिष्ठ नेते जो काही निर्णय करतील त्याप्रमाणे त्याचं पालन अंमलबजावणी केली जाईल. शिरूर आणि नाशिकची पॉलिसी किंवा स्ट्रॅटेजी काय असेल भविष्यात? महाराष्ट्रातील 48 खासदार महायुतीचे निवडून आले पाहिजे ही संपूर्ण महाराष्ट्राची पॉलिसी असेल. एक शेवटचा प्रश्न विचारतोय, शेतकरी आपण पाहिलं की जागेसंदर्भात कुठलाही निर्णय असला तरी तो वरिष्ठ पातळीवर घेण्यात येईल, त्याच्यासाठी आम्ही महायुती म्हणून सज्ज आहे अशी प्रतिक्रिया दादा भुसे यांनी साम टी व्हीशी बोलताना दिलेली आहे. कॅमेरामॅन सचिन सावंतसोबत मी रणजित माजगावकर, साम टी व्ही, कोल्हापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.